नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे, तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जिल्हा उपस्तरीय आले अमरावतीचा सफाईकार या पदाचा जो अर्ज आहे तो कशा प्रकारचा भरायचा आहे, तर याबाबतची संपूर्ण माहिती. तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा. जिल्हा उपस्तरीय आले अमरावतीमध्ये सफाईकार या पदाची भरती निघालेली आहे आणि जी एकूण जागा जी आहे त्या 10 जागा आहे. याबाबतचा सविस्तर व्हिडिओ मी बनवलेला आहे. तो जर व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देईन, त्यावर जाऊन तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहू शकता. तर आता आपण पाहणार आहोत की तुम्हाला हा अर्ज कशा प्रकारचा भरायचा आहे. तर आज जो अर्ज आहे कोणताही विद्यार्थी भरू शकतो, याला कुठल्याही प्रकारची शिक्षणाची अट नाही आहे. तुमचं शरीर सदृढ असेल तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता आणि अपंगासाठी पण यामध्ये एक जागा आहे. तर आता आपण पाहणार आहोत की हा अर्ज तुम्हाला कशा प्रकारचा भरायचा आहे. तर ठीक आहे, इथं नोंदणी क्रमांक विचारलेला, इथं काहीच भरायचं नाही. ठीक आहे, इथं तुमचा फोटो चिटकायचा, फोटो नवीन फोटो चिटकायचा, जास्त जुना फोटो चिटकायचा नाही. ठीक आहे, आणि फोटो अशा प्रकारे सही करायची की अर्धी सही तुमची फोटोवर आली पाहिजे, अर्धी सही आणि फोटोच्या खाली गेली पाहिजे. ठीक आहे, अर्धी सही फोटोवर येणे गरजेचं आहे आणि अर्धी सही फोटोच्या खाली येणे गरजेचं आहे. अशा प्रकारे या ठिकाणी साईन करायची. नंबर एक पा, अर्जदाराचे नाव, इथं तुमचं नाव लिहायचं. इथं तुमच्या वडिलाचं, आईचं किंवा पतीचं, तीनपैकी कोणाचं नाव लिहू शकता. वडील असलं वडिलाचंच नाव लिहायचं आणि इथे तुमचं आडनाव लिहायचं. ठीक आहे, नंबर दोन पा, संपूर्ण पत्ता पिनकोड क्रमांकासहित, तर इथे तुम्हाला पूर्ण पत्ता लिहायचा आहे तुमच्या पिनकोड नंबरसहित. ठीक आहे, पूर्ण पत्ता लिहिणे गरजेचं आहे. आणि इथे तुमचा मोबाईल क्रमांक विचारला तो पण या ठिकाणी टाकायचा, पिनकोड या ठिकाणी टाकायचा. तीन नंबरमध्ये काय पा, सेवा योजन कार्यालय नोंदणी क्रमांक, जर तुमच्याकडे एम्प्लॉयमेंट कार्ड असेल तर त्याचा नोंदणी क्रमांक या ठिकाणी लिहायचा, नसेल तर इथं डॅश मारून द्यायचा. नंबर चार पा, इथं तुम्हाला लिंग विचारलेला, पुरुष असेल तर पुरुष करायचं, स्त्री असेल तर स्त्री करायचं. ठीक आहे, नंबर पाच पा, उमेदवार शासकीय सेवेत असल्यास कार्यालयाचा तपशील. ठीक आहे, तुमच्या नोकरीवर असाल तर इथं होय करायचं आणि तुमचं तपशील लिहायचं, नसेल डायरेक्ट डॅश मारून द्यायची. नंबर सहा पा, जात व प्रवर्ग, त्या ठिकाणी तुम्हाला जात व प्रवर्ग विचारलेली आहे, तुमची जात या ठिकाणी लिहायची आणि कंसात तुमचा प्रवर्ग लिहायचा. प्रवर्ग म्हणजे मराठीत लिहायचा, अनुसूचित जाती असेल तर अनुसूचित जाती लिहायचं, अनुसूचित जमाती असेल तर अनुसूचित जमातीत लिहायचं. ठीक आहे, जो काही तुमचा प्रवर्ग असेल तो लिहा, फक्त मराठीत लिहायचा, इंग्लिशमध्ये लिहायचा नाही. एस सी एस टी ओबीसी असं लिहायचं नाही, तुमचा प्रवर्ग मराठीत लिहिणे गरजेचं आहे. नंबर सात पा, इथं तुम्हाला जन्मतारीख विचारलेली आहे, जन्मतारीख अशा प्रकारची लिहायची. ठीक आहे, नंबर आठमध्ये तुम्हाला विचारलेला आहे उमेदवाराचे जाहिरातीच्या दिवशीचे वय, तर 11 जुलै 2022 या दिवशी तुम्ही किती दिवसाचे, किती महिन्याचे आणि किती वर्षाचे होते या ठिकाणी लिहावं लागेल. ठीक आहे, एज कॅल्क्युलेटरचा उपयोग करून तुम्ही ती जन्मतारीख काढायची आहे. ठीक आहे, अगोदर तुम्हाला वर्ष लिहावं लागेल, नंतर महिने लिहावं लागेल, नंतर दिवस लिहावं लागेल. अशा प्रकारे तुम्हाला एज काढावं लागेल, असं लिहावं लागेल आणि एज कॅल्क्युलेटरचा उपयोग करून तुम्ही हे जन्मतारीख काढू शकता. तर मित्रांनो, 9 नंबरमध्ये पहा, उमेदवार विवाहित आहे की अविवाहित आहे ते लिहावं लागेल. तुम्ही विवाहित असलं विवाहित करायचं, अविवाहित असेल अविवाहित करायचं. इथं तुमची शैक्षणिक अर्हता विचार, जे तुमचं जे हायर एज्युकेशन असेल तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. मी 12वी टाकलं आहे, तुमचं ग्रॅज्युएशन झालं तर ग्रॅज्युएशन टाकू शकता, जे तुमचं हायर एज्युकेशन असेल तर टाकू शकता. आता पहा, इथं तुम्हाला काय विचारलं, शैक्षणिक अर्हता, परीक्षा मंडळाचे किंवा विद्यापीठाचे नाव, उत्तीर्ण झाल्याचे वर्ष आणि टक्केवारी. ठीक आहे, आता माझं 12वी झालं आहे तर मी 10वी आणि 12वीचंच टाकलेलं आहे. तर तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्ही 10वी 12वी आणि ग्रॅज्युएशनचं या ठिकाणी टाकायचं. कोणत्या मंडळातून तुम्ही 10वी पास झाले, तर इथं अमरावती मंडळ झालं मी लिहिलेलं आहे. तुम्ही ज्या मंडळातून पास झाले ते त्या मंडळात नाव लिहायचं, कोणत्या वर्षी पास झाले आणि तुम्हाला टक्केवारी किती मिळाली इथं. ठीक आहे, असं तुम्ही 12वीचं पण लिहावं लागेल तुम्हाला आणि ग्रॅज्युएशनचं पण तुम्हाला असंच लिहावं लागेल. ठीक आहे, आता 11 नंबरमध्ये बघा काय विचारलं, आता टंकलेखक, लघुटंकलेखक आणि संगणक अर्हता. ठीक आहे, जर तुमचं यापैकी कुठले झालं असेल तर तुम्हाला याचं नाव लिहावं लागेल. ठीक आहे, टंकलेखन झालं असेल टंकलेखन लिहायचं, टायपिंग काय कशाप्रकारे केली ते लिहायचं, कोणत्या मंडळातून घेते लिहायचं, उत्तीर्ण वर्ष आणि ग्रेड, जे तुमची मार्कशीट असते ते मार्कशीट समोर ठेवून ही माहिती भरायची. 12 नंबरमध्ये तुम्हाला अनुभव विचारलेला आहे, सफाईकार कामाचा अनुभव आहे किंवा नाही असल्यास त्याचा तपशील द्यावा. तर तुम्हाला अनुभव असेल तर या ठिकाणी अनुभवाची माहिती भरायची, इथं होय करायचं आणि कशा प्रकारचा अनुभव आहे, तुम्हाला कुठं काम करतं ते या ठिकाणी तुम्ही लिहू शकता. ठीक आहे, नसेल तर डायरेक्ट नाही करून टाकायचं. इतर काही तुम्हाला एका इतर कामामध्ये विशेष रुची किंवा अनुभव असल्या त्यांचा तपशील, इतर काही अनुभव जर असेल तुम्हाला तुम्ही या ठिकाणी माहिती भरू शकता. आता हे महत्त्वाचं आहे मित्रांनो, बघा 14 नंबरमध्ये पहा, उमेदवाराला चारित्र्याचे दाखले दिलेल्या व्यक्तीचे नावं पत्ते, तुम्हाला 2 व्यक्तीचे नावं लिहायचे या ठिकाणी, जे तुमच्या ओळखीच्या चांगल्या प्रकारे आणि प्रतिष्ठित व्यक्तीचे नावं लिहायचे. ठीक आहे, नगरसेवक, पोलीस पाटील, ग्रामपंचायत, ग्रामपंचायत सदस्य, जे काही तुमचे प्रतिष्ठित व्यक्ती आहे तुमच्या एरियातले त्यांचे नावं लिहायचे. ठीक आहे, जे काही एखाद्या पदावर असेल त्यांचे नाव लिहिले तर चांगलं राहील. 2 व्यक्तीचे नावं लिहायचे आणि ते तुम्हाला चांगल्या प्रकारे ओळखणार अशाच व्यक्तीचे नावं लिहायचे. जर त्यांनी चुकून जर त्यांना फोन केला तर तुमच्याबद्दल माहिती त्यांना सांगती आली पाहिजे, म्हणून अशा 2 व्यक्तीचे नावं लिहायचे जे तुम्हाला चांगल्या प्रकारे ओळखतात आणि चांगल्या
पदावर आहे, पदिष्ठित व्यक्ती आहे। नाव लिहायचं आणि पत्ता लिहायचा, ठीक आहे। मी दोन लिहिलेले, तुम्ही कुठले दोन व्यक्ती लिहू शकता, पण तुमच्या ओळखीचे आणि प्रतिष्ठित व्यक्ती। 15 मध्ये पहा, फौजदारी खटला तपशील असल्या, तुमच्याकडे तुमच्यावर कोणता फौजदारी खटला असेल त्याचा तपशील या ठिकाणी लिहावं लागेल, ठीक आहे। इथं तारीख टाकायची, ठीक आहे, आणि इथं अर्जदाराचे नाव सही, इथे बरोबर नाव आणि सही करायची बरोबर। इथं काल इथं तुमचं नाव लिहायचं, ठीक आहे, पूर्ण नाव लिहायचं। नंबर 2 मध्ये पहा, आवेदक किंवा अर्जदार राज्य केंद्र शासनाचा कर्मचारी असल्या, जर तुम्ही राज्य किंवा केंद्र शासनाचे कर्मचारी असाल तुम्ही इथं तुमचं नाव लिहायचं, नसाल तर डॅश मारून द्यायचं, ठीक आहे। असाल तर नसं पूर्ण नाव लिहायचं, नसाल तर डॅश मारून द्यायचं, ठीक आहे। आता हे महत्त्वाचं बघा, मी आवेदक अर्जदार तुमचं नाव या ठिकाणी लिहायचं, याद्वारे प्रतिज्ञापूर्व जाहीर करतो की मला आज दिनांक, ठीक आहे, आज तारीख टाकायची, ज्या दिवशी तुम्ही अर्ज भराल त्या तारखेची या ठिकाणी टाकायची। एक अपत्य आहे, जे आज तुम्हाला जेवढे काही अपत्य असेल त्याची संख्या या ठिकाणी लिहावं लागेल, ठीक आहे। इथं काय म्हटलं बघा, त्यापैकी 28 मार्च 2005 नंतर, म्हणजे दिनांक 28 मार्च 2005 नंतर जेवढं काही तुम्ही अपत्याचा जन्म दिलेला असेल त्याची जन्मतारीख या ठिकाणी लिहायची। जर तुमचं लग्न झालं नसेल तर या ठिकाणी तुमचं नाव लिहायचं, आणि जे इतर तुम्हाला लागू नाही करायचं, इथं लागू नाही करायचं, इथं लागू नाही करायचं, इथं लागू नाही करायचं, ठीक आहे। असं पर फक्त नाव लिहिणं या ठिकाणी गरजेचं आहे, बाकीच्या ठिकाणी लागू नाही करून टाकायचं। इथं तुम्हाला स्थळ विचारा, स्थळ टाकायचं, दिनांक टाकायचं, इथं तुमचं नाव आणि सही करायची बरोबर करायची। मी थोडं वर केलं, तुम्ही बरोबर जागेवर करायची। पहा मित्रांनो, नमुना ब चारित्र वर्तणूक प्रमाणपत्र कसं भरायचं बघा। इथं या ठिकाणी तुमचं नाव लिहायलं, प्रमाणित करण्यात येते की श्री श्रीमती कुमार जे काही असेल या ठिकाणी तुमचं नाव लिहायचं, या ठिकाणी तुमचं पत्ता लिहायचं, तालुका या ठिकाणी आणि तुमचा जिल्हा, येथील रहिवासी असून मी त्यांना मागील 10 वर्षापासून ओळखतो, तुम्ही कमीत कमी 10 टाकू शकता, ओळखतो, त्यांची वर्तणूक व चरित्र चांगले आहे, हे ते माझे नातेवाईक नाहीत। आता हे देणार कोण आहे, जे तुम्ही दोन प्रतिष्ठित व्यक्तीचे नावं लिहिलेले आहेत ते तुम्हाला हे चरित्र प्रमाणपत्र देणार आहे, ठीक आहे। तुम्ही जे दोन प्रतिष्ठित व्यक्तीचे नावं लिहिलेले आहेत त्यांना हे भरावं लागेल, हे भरून देईल, ठीक आहे। तुमच्या हँडरायटिंगमध्ये भरायचं नाही, त्यांच्या हँडरायटिंगमध्ये असलं पाहिजे, ठीक आहे। असे तुम्हाला 2 भरावे लागेल, या ठिकाणी तुमचं नाव लिहायचं, इथं तुमचा पूर्ण पत्ता लिहायचा, तालुका कोणता आहे तर कुठं राहता, तालुका तुमचा, जिल्हा कोणता, आणि तुमची ओळख किती वर्षापासून आहे तो व्यक्ती या ठिकाणी लिहिणार आहे, तुम्ही सांगता त्यांना तुमची ओळख किती वर्षापासून आहे या ठिकाणी ते लिहिणार आहे, ठीक आहे। इथं त्यांची सही घ्यायची आणि पूर्ण नाव लिहायचं, असे तुम्हाला 2 पण भरायची आहे। खाली त्यांचा मोबाईल क्रमांक पण तुम्हाला लिहावं लागेल, लक्षात। अशा 2 व्यक्तीचे नावं लिहायचे, जर त्यांना तुमच्याबद्दल जर कोणी चौकशी केली तर त्यांना तुमच्याबद्दल माहिती सांगता येणे गरजेचं आहे, ठीक आहे। असे तुम्हाला 2 भरावे लागणार आहे, ठीक आहे। 2 मागितली आहे तुम्हाला तर 2 भरावे लागणार आहे, अशा प्रकारे भरायचे। मी 2 भरलेल्या, तुम्ही पण असे 2 भरायचे। तर मित्रांनो, यामध्ये पहा काय म्हटलं बघा, अर्जाचा नमुना व सोबतचे प्रमाणपत्राचे नमुने जिल्हा न्यायालय अमरावतीच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, त्या नमुन्यातच अर्ज व सोबतचे प्रमाणपत्र सादर करावे, ठीक आहे। एक या ठिकाणी एक हा मुद्दा आहे। नंतर 4 नंबरमध्ये पहा काय म्हटलं आहे, तर उमेदवाराने अन्य कोणतेही प्रमाणपत्र अथवा प्रमाणपत्राच्या प्रती अर्जात जोडू नये, म्हणजे अन्य याशिवाय कोणतेही प्रमाणपत्र अर्जासोबत जोडू नये असं यांनी म्हटलेलं आहे, ठीक आहे। आता 6 बघा, उमेदवाराने 2 सन्माननीय व्यक्तींनी जाहिरातीच्या तारखेनंतर दिलेले चारित्र्याचे दाखले सादर करावे, ठीक आहे। म्हणजे तुम्हाला 2 दाखले सादर करणे गरजेचं आहे असं यांनी म्हटलेलं आहे, ठीक आहे। तर मित्रांनो, आता अगोदर आपण काय पाहिलं की त्यांनी असं म्हटलं की नमुने सादर करावे, ठीक आहे। आता या ठिकाणी बघा यांनी काय म्हटलं आहे, तर दिनांक 12 ऑगस्ट रोजी अल्पसूचीमध्ये नाव असलेल्या उमेदवारांनी दिनांक 16 ऑगस्ट ते दिनांक 26 ऑगस्ट या कालावधीत कार्यालयीन वेळेमध्ये शैक्षणिक कागदपत्राच्या सत्यप्रती, फोटो, ओळखपत्र म्हणजे आधार कार्ड, पॅन कार्ड, वाहन परवाना प्रती, या तिन्हीपैकी काही चालेल। आणि पहा, 2 सन्माननीय व्यक्तींनी उमेदवाराचे चारित्र्य चांगले असल्याबाबतचे दिलेले मूळ दाखले, आता यांनी आपल्याला काय म्हटलं, त्यांनी वर अर्जासोबत भरायचे म्हणे, अर्जासोबत पाठवायचे म्हणे, आणि या ठिकाणी म्हटलं जर तुमचं नाव अल्पसूचित आलं तर तुम्हाला हे 2 दाखले आणखी मागितलेले आहे, म्हणजे जे तुम्ही अर्जासोबत दाखले जोडलेले आहे, 2 चारित्र्याचे प्रमाणपत्र जे मागितलेले आहे ते एका व्यक्तीजवळून 2 घ्यायचे, सारखेच घ्यायचे, स्पेशल पेजवर एक एक दाखला तयार करायचा, प्रत्येक व्यक्तीजवळून 2 चारित्र दाखले घ्यायचे, एकाच तारखेचे घ्यायचे, ठीक आहे। ज्या दिवशी तुम्ही जाल त्या दिवशी दोन चार दाखले घ्यायचे, म्हणजे एका व्यक्तीजवळून 2 दाखले घ्यायचे, 2 अर्जाला जोडायचे, आणि जर तुमचं नाव यादीमध्ये आलं तर ते तुम्हाला त्या ठिकाणी जमा करता पण यायला पाहिजे।
म्हणजे असे चार दाखले घ्या, असे चार दाखले घ्यायचे। ते तुमच्या जवळचे व्यक्ती आहे, तुम्हाला जे दोन दाखले एक व्यक्ती देणार आहे, ठीक आहे। असे चार दाखले घ्यायचे, दोन तुमच्या जवळ ठेवायचे आणि दोन अर्जासोबत पाठवून द्यायचे। दाखले जोडले नाही तर अर्ज रिजेक्ट होण्याची शक्यता जास्त आहे, जोडले तरी फरक पडणार नाही। मग तुमच्याकडे जर चार असेल तर दोन तुम्ही आता देऊ शकता आणि दोन नंतर देऊ शकता, ठीक आहे मित्रांनो। आता ही व्यक्ती तुमच्या जवळची आहे, तुमच्या प्रवृत्तीची आहे, तर तुम्हाला ते दोन दोन दाखले नक्की देणार आहे, ठीक आहे मित्रांनो। तुम्हाला समजलं असेल की आता दाखले कशाप्रकारे भरायचे आणि किती दाखले घ्यायचे, तर ठीक आहे, कारण त्यांनी जे म्हटलेलं आहे दोन दाखले तुमच्या लिस्टमध्ये जर नाव आलं तेव्हा तुम्ही सादर करायचे आणि दोन दाखले तुम्हाला अर्जासोबत पाठवायचे, म्हणजे दोन अर्जासोबत पाठवून द्यायचे आणि दोन जवळ ठेवायचे, म्हणजे तुमचं जर नाव आलं तर तुम्हाला ते दोन दाखले जमा करता येणार। मग अशा प्रकारे तुम्हाला अर्ज भरायचा आहे, अर्जासोबत कोणत्याही प्रकारचे डॉक्युमेंट पाठवायचे नाही आहे, ठीक आहे। फक्त अर्ज भरायचे, ते दाखले पाठवायचे सोबत। तुम्हाला आता समजलं असेल की अर्ज कशा प्रकारचा भरायचा आहे, तर ठीक आहे। तर आता आपण पाहणार आहोत की तुम्हाला लिफाफे कसे भरायचे आणि कशा प्रकारचे पाठवायचे। तर मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत की जो तुम्हाला लिफाफे पाठवायचे आणि ते कशा प्रकारे पाठवायचे आणि कसे भरायचे। तर अर्ज भरताना तुमच्याकडे दोन लिफाफे असणे गरजेचं आहे। पहिला लिफाफा हा समजायचा जिच्यावर तुम्हाला त्यांचा पत्ता लिहायचा आहे आणि तुमचा पत्ता लिहायचा आहे डाव्या साईडनं, उजव्या साईडनं त्यांचा पत्ता येणार आहे आणि वर राहणार आहे सफाईगार पदाकरिता अर्ज, ठीक आहे। हा तुमचा पहिला लिफाफा समजायचा, पहिल्या लिफाफ्याची गोष्ट करू, ठीक आहे। पहिला लिफाफा, हा पहिला लिफाफा कशा प्रकारे भरायचा बघा। उजव्या साईडनं 2 करून पत्ता लिहायचा त्यांचा, प्रबंधक जिल्हा न्यायालय अमरावती, पिनकोड नंबर 444602। एवढे ॲड्रेस टाकला तरी तुमचा अर्ज दिलेल्या पत्त्यावर पोहोचतो, कारण जिल्हा न्यायालय एकच आहे पूर्ण अमरावतीत, आणि एवढे जरी ॲड्रेस टाकला, पिनकोड नंबर टाकला, त्यांचा तुमचा जो अर्ज आहे त्या ठिकाणी पोहोचतो। हा जो अर्ज आहे तुम्हाला रजिस्टर किंवा स्पीड पोस्टने पाठवायचा आहे, म्हणून एवढे पत्ता लिहिला तरी तुमचा अर्ज दिलेल्या पत्त्या ठिकाणी बरोबर जाऊन पोहोचतो, ठीक आहे। तर पहा हा लिफाफा कशा प्रकारचा भरायचा बघा, ठीक आहे। उजव्या साईडने त्यांचा पत्ता येईल पूर्ण, डाव्या साईडने तुमचा पत्ता लिहायचा पूर्ण, आणि वर लिहायचं कॉर्नरवर इथं असं वर लिहायचं, डाव्या साईडनं लिहायचं सफाईगार पदाकरिता अर्ज, हे मराठी बरोबर तुम्हाला लिहायला आहे सफाईगार पदाकरिता अर्ज, या ठिकाणी असं वर लिहायचं, ठीक आहे। उजव्या साईडने त्यांचा पत्ता येईल पॉकेटच्या, आणि डाव्या साईडने तुमचा पत्ता येईल। हे पॉकेट कशा प्रकारचं भरायचं हे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे, अशा प्रकारचं तुमचं पॉकेट भरलेलं असणे गरजेचं आहे। हा झाला पहिला लिफाफा, ठीक आहे। तर हा मित्रांनो आहे दुसरा लिफाफा, हा कशा प्रकारचा भरायचा, ठीक आहे। उजव्या साईडने तुमचा पूर्ण पत्ता लिहायचा, ठीक, उजव्या साईडने पूर्ण पत्ता लिहायचा, मोबाईल नंबर पण टाकायचा, पूर्ण पत्ता लिहून मोबाईल नंबर टाकायचा, पिनकोड टाकायचा, ठीक आहे। आणि कोपऱ्यात 25 रुपये तिकीट लावून द्यायचे, वर 25 रुपये तिकीट घ्यायचे, पोस्टात जाऊन तिथं तिकीट लावायचे। 5-5 लावलं तरी चालेल, 2-10, 1-5 लावली तरी चालेल, अशा काही लावलं चालते, ठीक आहे। पण 25 रुपये तिकीट या ठिकाणी लावायचे, 25 रुपये त्याचा बेरीज आला पाहिजे, अशा तिकीट या ठिकाणी लावायचे। 25 रुपयाच्या 5 तिकीट लावलं तरी चालेल, 5-5 किंवा 10-2, 5-1 अशी लावली तरी चालेल। हा झाला दुसरा लिफाफा। तर पहा मित्रांनो, हा जो पहिला लिफाफा आहे तुम्हाला यामध्ये काय काय टाकावं लागेल, पहा। 25 रुपये तिकीट लावलेला लिफाफा पोस्ट पावती सह, जो आपण 25 रुपये तिकीट लावलेला लिफाफा होता त्याच्या मागे आपण पोस्ट पावती लावलेली होती, तो या लिफाफ्यामध्ये टाकायचा। पूर्ण भरलेला अर्ज ह्या लिफाफ्यामध्ये टाकायचा आणि अर्जासोबतची प्रमाणपत्रे अर्जाला टाचून ह्या लिफाफ्यामध्ये टाकायचं, म्हणजे तुम्हाला एवढे ह्या लिफाफ्यामध्ये टाकायचं। पहिला लिफाफा सफाईगार पदाकरिता अर्ज, या ठिकाणी त्यांचा ॲड्रेस आणि या ठिकाणी तुमचा ॲड्रेस जे आपण लिहिलेलं आहे या लिफाफ्यामध्ये हे 3 टाकून द्यायचे, ठीक आहे। पूर्ण भरलेला अर्ज, अर्जासोबतचे प्रमाणपत्रे आणि 25 रुपये तिकीट लावलेला लिफाफा आणि पोस्टपावती सह हे या लिफाफ्यामध्ये तुम्हाला पाठवावे लागेल। इतर कोणतेही डॉक्युमेंट, कोणतेही कागदपत्र तुम्ही अर्जासोबत पाठवू नये। त्यांनी असं म्हटलं आहे की RPADच्या पोस्टपावतीसह, तर एक्नॉलेजमेंट कार्ड मिळत असते मित्रांनो। एक्नॉलेजमेंट कार्ड तुम्हाला 2 मागावं लागेल, एक मोठ्या लिफाफ्याला लावा लागेल आणि एक छोट्या लिफाफ्याला लावा लागेल, कारण त्यांनी दोन्ही लिफाफ्याला एक्नॉलेजमेंट कार्ड मागितलेलं आहे। ते एक्नॉलेजमेंट कार्ड कशा प्रकारचं असते आणि ते कशा प्रकारचं भरायचं आहे ते आता आपण पाहणार आहोत। तर पहा मित्रांनो, अशा प्रकारचं हे पोस्टपावती आहे। तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये गेले तर तुम्हाला ते पोस्टपावती मिळून जाईल, त्याला एक्नॉलेजमेंट कार्ड म्हणायचं ते बरोबर देणार तुम्हाला, ठीक आहे। पोस्टात जायचं तुम्हाला देणार, ते कशा प्रकारचं भरायचं बघा। तुम्हाला या ठिकाणी त्यांचा पत्ता लिहायला लागेल, ठीक आहे। पाणीवाल्याचं नाव म्हटलं आहे ना, ज्या ठिकाणी तुम्हाला त्यांचा पत्ता लिहायचा, ठीक आहे। नंतर पहा, हे त्याची मागची साईड आहे, मागची साईडवर तुमचा पूर्ण पत्ता लिहायचा आणि तुमचा पिनकोड नंबर लिहायचा, वर त्यांचा पत्ता लिहायचा, पाणीवालिका नाम म्हटलं त्या ठिकाणी त्यांचा पत्ता लिहायचा आणि मागच्या साईडनं तुमचा पत्ता लिहायचा। अशा प्रकारे तुम्हाला हे पोस्टपावती भरायची आहे आणि ही पोस्टपावती ज्या लिफाफ्याला आपण सफाईगार पदाकरिता अर्ज असं लिहिलेलं आहे त्यांचा पत्ता आहे, हा ही पोस्टपावती त्यांच्या मागच्या साईडनं टाचून द्यायची, बरोबर कोपऱ्यात एका मागच्या साईडनं टाचून द्यायची। आणि दुसरी जी पोस्टपावती राहणार आहे, जे ज्याला आपण 25 रुपये तिकीट लावलेली आहे त्यांच्यावर काहीच लिहायचं नाही, ते टाचून द्यायची। बाकीची माहिती ते भरणार, ते जेव्हा तुमचं नाव लिस्टमध्ये येणार तेव्हाच तुम्हाला या पॉकेटमध्ये प्रवेशपत्र वगैरे काहीतरी पाठवण्यात येणार आहे।
तर मित्रांनो तुम्हाला आता समजलं असेल की पोस्ट पावती कशा प्रकारे भरायची. तर आता दोन पोस्ट पावती पाठवायच्या कशा बघा. तर पहा एक पोस्ट पावती याला लावायची, ती कशा प्रकारची लावायची, कोणती लावायची, ज्या पोस्ट पावतीवर आपण बागच्या साईडनं आपला पत्ता लिहिलेला आहे ते पोस्ट पावती याला लावायची. ठीक आहे, अशी या साईडनं टाचून द्यायची कोपऱ्यात, मागच्या साईडनं टाचायची समोर. आता हा दुसरा लिफाफा, हा दुसरा लिफाफा कोणता आहे, ज्याला आपण 25 रुपये तिकीट लावलेली आहे आणि यावर फक्त तुमचा पत्ता आहे. तर याच्या याला पण पोस्ट पावती लावायची, ते पोस्ट पावती भरायची नाही, ते पोस्ट पावती करूच ठेवायची, जे काही माहिती भरेल ते भरेल. तर ठीक आहे मित्रांनो, याला याला जो मेन लिफाफा आहे, पहिला लिफाफा आहे ज्याच्यावर सफाईकार पदाकरिता अर्ज असं लिहिलेला आहे, त्याच्यावर जे पोस्ट पावती लावायला आपण, त्या पोस्ट पावतीवर आपला पत्ता राहणार आहे मागच्या साईडनं. ठीक आहे, आणि जो दुसरा लिफाफा आहे ज्याला 25 रुपयाचे तिकीट आहे, जी त्याला पण एक पोस्ट पावती लावायची, ते कोरीस सोडून लावून द्यायची. बाकीची माहिती जी भरायची असेल पोस्ट पावतीवर ते नंतर भरेल. आता आपण पाहिलेला की अर्ज कशा प्रकारचा भरायचा, लिफाफे कशा प्रकारचे भरायचे आणि अर्ज कशा प्रकारे पाठवायचा आहे. तर अर्ज तुम्ही फक्त रजिस्टर किंवा स्पीड पोस्टने पाठवायचा आणि पोस्ट पावतीसह पाठवायचा. मित्रांनो मी जी काही माहिती सांगितली अर्ज कशा प्रकारचा भरायचा, तर तुम्हाला असं वाटत असेल की बा ही माहिती यामध्ये बदल होऊ शकतो, तर तुम्ही तो बदल करू शकता. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.